माहिती सांगतो, पण नाही समजलं तर परत विचारा, फक्त आपापसात बोलू नका. ओके, आता मी पहिल्या त्रासाविषयी तुम्हाला सांगतो. आता पहिला त्रास कोणता आहे? ऍसिडिटी, पित्त. बरोबर. पण ऍसिडिटी का होते? अवयी जेवण, अवयी झोप, तेलकट तिखट बाहेरचं खाणं. काही लोकांना जागरण झाल्यामुळे ऍसिडिटी होते. बरोबर. ते झाल्यावर बरेच लोक इनोची पुडी आणून पितात, जेलोसिनच्या गोळ्या खातात. पण जास्त इनो पिल्याने ना लिव्हरला सूज येतं. ते ऍसिडिटीसाठी काय करायचं? तुम्हाला शहाजिरा माहिती ना, मसाल्यामध्ये असतं. 2 चमचे शहाजिरे घ्यायचे. झोपताना ना 1 ग्लास पाण्यात शहाजिरे भिजत ठेवायचं, आणि सकाळी उठल्यानंतर त्या शहाजिऱ्याच्या पाण्यामध्ये 1 चमचा आवळ्याची पावडर टाकायची, आणि पाणी गाळून उपाशी पोटी प्यायचं. जर याचा वापर तुम्ही लोकांनी 21 दिवस जरी केला तर तुमचं पोट साफ राहणार. पोट साफ तर माणसाचे 90% आजार बरे. तुम्हाला गॅस, पित्त, ऍसिडिटी होणार नाही. समजलं? किती दिवस वापर सांगितलं मी करायला? 21 दिवस. मी जे बोलते समजते ना. हो, शहाजिरा रात्रभर भिजत ठेवायचं, त्याच्यात 1 चमचा आवळा पावडर टाकून ते पाणी प्यायचं. ओके, आता मी पुढचा त्रास सांगतो बघा, डायबिटीसचा. जर तुमच्या घरात कोणा डायबिटीसचा त्रास असेल तर मी सांगून देतो. कारण बघा, डायबिटी असा त्रास आहे, एकदा झाला तर मरेपर्यंत गोळ्या खावा लागतं. पण डायबिटी का होतो? जास्त प्रमाणामध्ये टेन्शन घेतल्यामुळं, जास्त वेळ झोप झाल्यानंमुळं किंवा आहार झाल्यानंमुळं डायबिटीसचा त्रास होतो. मग तो स्वादुपिंडा शरीरातला खराब होऊन जातो. तर डायबिटीसाठी घरच्या घरी उपचार काय करायचं? तुम्हाला सर्वांना जांभूळ माहिती ना, जांभळाची आणि कडुलिंबाची पावडर भेटते आयुर्वेदिक मेडिकल. कारल्याच्या 1 ग्लास रसामध्ये ह्या दोन्ही पावडर 1 चमचा टाकून झोपेतून उठल्यावर हा रस पिऊन घ्यायचा. एवढं जर तुम्ही लोकांनी 1 महिना जरी केलं तर तुमची शुगर तपासली तर शुगर नॉर्मल येते. आणि जर 3 महिने चालू ठेवलं तर गोळ्या या तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने हळूहळू बंद होतात. फक्त डायबिटीससाठी 3 महिने कोर्स करा. किती महिने? 3 महिने. ओके, आता पुढचा त्रास सांगतो बघा. विचारणार नाही का हा त्रास आहे की नाही. ब्लड प्रेशर प्रत्येकाला असतो. एकटा बीपी कोणाचं हाय होतं किंवा लो होतो. बरोबर. आता लो बीपीच्या माणसाचा त्रास का होतो? एका जागेवर जास्त वेळ बसलं तर पायाला मुंगे येतात, उन्हातून सावलीमध्ये आल्या डोळ्यासमोर अंधार येते आणि चक्कर येते. आणि तसंच हाय बीपीच्या माणसाला बघा, राग लवकर येतो. बीपी असा त्रास आहे, आजार वाढत गेला का त्याची गोळी मरेपर्यंत खावी लागती. तुमच्या घरात किंवा तुमच्यापैकी कोणाला बीपीची गोळी चालू असेल तर काय करायचं? आयुर्वेदिक मेडिकलमध्ये गेला. गुळवेल ऐकलं तुम्ही? गुळवेल. गुळवेल. गुळवेल नावाची पावडर भेटते. 1 ग्लास कोमट पाण्यात सकाळी 1 चमचा टाकून झोपेतून उठल्यावर ही पावडर पिऊन घ्यायची. याचा जो वापर तुम्ही कंटिन्यू महिनाभर जरी केला, ज्यांचा बीपी लो होतो त्यांनी महिन्याभर करा. पण ज्यांचा बीपी वाढतो प्लस गोळी खाता, 3 महिन्यामध्ये बीपीची गोळी बंद होते. पावरचं नाव का सांगितलं? गुळवेल. ओके, कोणत्या त्रासावर बोललो मी? मॅडम मागे बीपीसाठी. ओके, आता पुढचा त्रास आहे मुळव्याध. मुळव्याधाबद्दल सांगू की नको? सांगू ना. बघा, हा त्रास असा आहे, हा काही लोक लाजेमुळे कोणाला सांगत नाही, पण ऑपरेशन करून पण मुळव्याधाचा त्रास बरा होत नाही. बरोबर. पण ऍक्च्युली मुळव्याधाचा त्रास का होतो? जो व्यक्ती जास्त नॉनव्हेज खातो, मांस मच्छी खातो, गरम मसाले खातो, म्हणजे शरीरातली उष्णता जर कमी झाली नाही तर हा त्रास होतो. बरोबर. आता मुळव्याध झाला तर डॉक्टर बघा ऑपरेशन करा सांगता, पण तो बरा होत नाही. तर मुळव्याधासाठी काय करायचं? आयुर्वेदिक मेडिकलमध्ये गेला तर बवासीर नावाची पावडर भेटली. कोणती पावडर सांगितली मी? लक्षात ठेवा, ही बवासीर पावडर 1 ग्लास ताकात 1 चमचा टाकून झोपेतून उठल्या उठल्या घ्यायची. जर 3 महिने कोर्स केला तर मुळव्याध कोणता पण असू द्या तुमचा, रक्त पडतो, कोंबे, जागेच्या गोती, फिशर, भगंदर, कोणताही मुळव्याध आहे, बिना ऑपरेशननी बरा होतो. फक्त पावरचं नाव लक्षात राहू द्या. बाबा सिरकाना झालं बघा मुळव्याधासाठी. आता मी तुम्हाला वजन पोट कमी करण्याबद्दल सांगू की वजन वाढवण्याबद्दल? ओके बघा, मी दोन्ही पण सांगतो. अगोदर मी वजन कमी करण्याबद्दल सांगतो. आता बघा, काही महिलांचे आहे ना वटीपोटात चरबी वाढते, काही पुरुषांचं वजनपोट वाढतं. आता वजन वाढलं तर काही लोकांच्या अंगात चरबीच्या गाठी येतात, काही ना मूत खडा होतो, आणि काही घरात बघा महिलांना थायरॉइड सारखा त्रास होतो. ऐकलं ना थायरॉइड? त्यामुळे बघा अंगाला सूज येते. जर तुमच्यापैकी कोणाला वजनपोट कमी करायचं असेल किंवा मूत खडा असेल तर काय करा? आयुर्वेदिक मेडिकलमध्ये गेला तर आयुर्वेदिक डॉक्टरांनी 16 वनस्पतींची एक रेडीमेड पावडर बनवली वजन कमी करण्यासाठी. भरपूर लोक वापरतात, तिचा फरक भरपूर लोकांना आहे. फक्त पावरचं नाव लक्षात ठेवा, ऍबवेल पावडर, पोटाची चरबी कमी करण्यासाठी. पावरचं नाव का सांगितलं? ऍबवेल. काय लक्षात? ओके, आता ही पावडर कशी घ्यायची? रात्री जेवण झाल्यानंतर 1 ग्लास गरम पाण्यात 1 चमचा टाकून पिऊन घ्यायची. महिनाभर जर तुम्ही पावडर घेतली तर महिन्यात तुमचं 2.5 ते 3 किलो वजन कमी होणार. वजन चेक करून चालू करा. पण जर रात्रीचं तुम्ही राईस बंद केला तर महिन्यात तुमचं 4 किलो वजन सुद्धा कमी होणार. फक्त पावरचं नाव लक्षात ठेवा, ऍबवेल. काय नाव सांगितलं? ओके, आता बघा मी वजन वाढवण्याबद्दल सांगतो. याची गरज तुम्हाला नसली तरी तुमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या लहान लहान मुलं आहे ना. बघा मुलांचा त्रास कोणते खातं पण अंगी लागत नाही, वजन वाढत नाही. लहान मुलं बघा जेवताना चिडचिड करतात, त्यांच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन कॅल्शियमची कमी असते, चेहरा सफेद सट्टी पडतात, केस सफेद होतात, आणि काही लोक खातात तरी वजन वाढत नाही. बरोबर. आणि आत्ताच्या कोरोना काळामध्ये बघा इम्युनिटी पावर वाढवणं खूप गरजेचं. तुम्ही लोक कंटिन्यू मास्क लावता, काही लोकांना मास्क लावल्यामुळे बी श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो. तर WHO ने सल्ला काय दिला आहे? जे लोक आरोग्यामध्ये कामाला आहे, जसं आपल्या भारतामध्ये बघा
किवी नावाचं फळ तुम्हाला सर्वांना माहिती ऐकलं असेल ना, एक किवीचं फळ आणू नका. या किवीच्या फळासारखं रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक मेडिकल मध्ये गेला तर आफ्रिकन फळाचा रस भेटतो, तो रस आणायचा. त्या रसाचं नाव लक्षात ठेवा, नोनी फळाचा ज्यूस. काय नाव? नोनी फळाचा. हा ज्यूस आणल्यानंतर लहान मुले तब्येतीला बारीक आहे, वजनच वाढत नाही, त्यांना दिवसातून दोनदा 5 ml द्यायचा. जर तुम्ही घेतला तर 10 ml घ्यायचा दिवसातून दोनदा. फक्त ज्यूसचं नाव लक्षात ठेवा, नोनी फ्रूट ज्यूस. याची इंटरनेटला पण माहिती आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलामचं दीड तासाचं लेक्चर आहे. तर नोनी ज्यूसचे फायदे काय, 3 महिने घ्यायचा, समजलं? हे झालं वजन वाढवण्यासाठी. आता बघा शेवटचे 2 त्रास सांगतो. तुमचे किंवा तुमच्या घरात कोणाचे गुडघे कमर हातपाय दुखता का? असेल तर सांगतो, नाही तर पुढचा त्रास सांगतो. सांगू ना, बघा कॉमन त्रास आहे हातपाय कमर गुडघे का दुखता. जेव्हा आपल्या हाडामध्ये कॅल्शियम कमी झालं तेव्हा हा त्रास सुरू होतो. जर हा त्रास तुम्हाला घरच्या घरी कायमचा बरा करायचा असतं तर काय करायचं? तुम्हाला सर्वांना भिंडी माहिती ना, भाजीला खाताना 2 भिंडी घ्यायच्या, उभ्या कापायच्या, रात्री झोपताना 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. सकाळी त्या भिंडी काढून टाकायच्या, त्या भिंडीच्या पाण्यामध्ये आयुर्वेदिक मेडिकलमध्ये गेला अश्वगंधा नावाची पावडर भेटते, त्याच्यात 1 चमचा टाकून हे पाणी झोपेतून उठल्या प्यायचं. एवढं जर तुम्ही लोकांनी 8 दिवस जरी केलं तर तुमच्यापैकी कोणाचे हातपाय कंबर गुडघे दुखत असेल ना, त्याचा पूर्णपणे पेन कमी होऊन जाईल. जर तुम्ही याचा कंपल्सरी 3 महिने वापर केला, तुमच्या का तुमच्या घरात कोणाच्या मणक्यामध्ये, कमरेमध्ये, गुडघ्यामध्ये गॅप आहे, तासा दुखतं, हातापायला मुंगे येतात, सांधे वाचायचा तर असे कायमचा घरचा घरी बरा करू शकता. असं म्हटलं, काय काय बोललो मी? भेंडी घ्यायची, ग्लासात टाकायची आणि ते भिजत घालायच्या, रात्रभर सकाळी उठलं अश्वगंधा टाकून ते प्यायचं. बरोबर. 8 दिवस लगातार केलं तर आपला किती महिने कोर्स सांगितलं पुढे साहेब? 3 महिने. समजलं? मी जे बोलतो तुम्हाला समजतंय ना. आता बघा मी शेवटचा महत्वाचा एकच त्रास सांगतो आणि कृपा करून महिलांनी लक्ष देऊन ऐका, पण तुम्ही पण ऐकून घ्या. बघा साहेब मध्ये बोलतो, बोल नका, लक्ष द्या तुम्ही. तुमच्या सर्वांच्या घरामध्ये महिला आहे तर महिलांना प्रॉब्लेम कोणते? केस गळतात, चेहरा पिंपल्स येतात, डाग येतात, ओटी पोटात दुखतात. बघा ही आमची अंडर गव्हर्नमेंट चालणारी संस्था आहे, फक्त आम्ही तुमच्या टीमला माहिती देत नाही, सर्व नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये हे आम्ही माहिती देतो. आता महिलांसाठी का? तर महिला सर्वांच्या घरात आहे. कोणाची आई आहे, बहीण आहे, मुलगी, पत्नी, महिलांना त्रास कोणते? महिलांमध्ये बघा 70% त्रास कोणते? अनियमित येणारी मासिक पाळी. सांगितलं चालेल ना मॅडम? बघा काही काही लिहिलं पाळी 2-2 महिने 4-4 महिने येत नाही, पाळीमध्ये पोट दुखतं, अंगावर सफेद पाणी जातं. कसं असतं? महिलेला जर रेग्युलर पाळी आली नाही ना तर हे अशुद्ध रक्त जर बाहेर गेलं नाही तर त्याच्या गाठी बनत जातात. जर एखादी गाठ काम करताना फुटली गेली तर त्या स्त्रीची गर्भपेशी खराब होते आणि गर्भपेशी पुढे काढून टाकावी लागते. अशी वेळ तुमच्या घरात कोणत्या महिलेला मुलीला येऊ नये किंवा तुमच्या घरात कोणत्या लेडीला मुलीला मासिक पाळीचा त्रास होत असेल ना तर मी पावडरचं नाव सांगतो, ती पावडर आणि तिचा वापर करा. महिलांच्या मासिक पाळीचा त्रासांचे डॉक्टरांनी ना शतावरी नावाची पावडर बनवली. तुम्ही ऐकलं शतावरी? आता ही शतावरी पावडर कशामध्ये घ्यायची? आतापर्यंत मी तुम्हाला जेवढं सांगितलं कशामध्ये घ्यायला लावलं, पाणी आणि बरोबर पैसा. आता पावडर आणली तर इथे 1 ग्लास दुधामध्ये 1 चमचा टाकून तुम्ही सकाळी मॉर्निंगमध्ये 3 महिने वापर करा. म्हणजे तुमच्या घरात कोणत्या महिलेला मुलीला मासिक पाळीचा कुठलाही त्रास होणार नाही. समजलं? बघा इथपर्यंत मी दिलेली माहिती तुम्हाला सर्वांना समजली. बघा पुन्हा सरांचे आणि तुमचे आभार, तुम्ही सर्वांनी माहिती छानपैकी ऐकली आणि भाऊनी रेकॉर्ड केली. पण ऐकून आणि रेकॉर्ड करूनच तुम